आणि यानंतर आपल्याला बघायचं आहे पावसाचा पॉवर प्ले, कारण नाशिक शहरासह जिल्ह्याभरामध्ये सलग 2 दिवसापासून संततधार पाऊस सुरू असलेला दिसतोय. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदाघाटावरची मंदिरं सुद्धा काही पाण्याखाली गेली आहेत, काहीला पाण्याचा वेढा पडलाय. नांदूर मधमेश्वर धरणामधून सध्या 52,308 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होतोय, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गोदावरीमधल्या विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय. धबधबा बघण्यासाठी, आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत, मात्र पर्यटकांना पाण्याकडे जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय. तर ही दृश्य आपण बघतोय नाशिकमधली. ठिकठिकाणी हा पाऊस पडताना दिसतो आहे. शहर असेल, जिल्हा असेल, संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची ही संततधार गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कायम असलेली दिसते आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.